औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात येणाऱ्या खामगाव गोरक्ष येथील घटना आहे। याची सविस्तर माहिती अशी आहे की खामगाव गोरक्ष येथील बौद्ध वस्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वारासाठी ग्रामपंचायतीकडे रितसर परवानगी मागितली असता ती ग्रामपंचायतीने न दिल्यामुळे ग्रामपंचायतीच्या विरोधात गावातील सर्व बौद्ध समाजाने सहपरिवार फुलंब्री पंचायत समितीसमोर आमरण उपोषण केलंय। या उपोषणाचा वैर मनात धरत गावातील शंकर भगवंता चव्हाण याने दलित समाजाच्या विशाल भगवान मस्के याला गावातीलच एका मांदळ्याच्या कार्यक्रमात आमंत्रणात जातीवाचक व अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली। शंकर चव्हाण म्हणाला की तुमच्या कामानीच्या जागेवर चैतन्य गोरक्षनाथ महाराज यांच्या कमानीसाठी ठराव मंजूर केलाय, आता तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान बांधू शकत नाही, आता तुम्ही किती उपोषण करा काहीही होणार नाही, तुम्हाला काय ॲट्रॉसिटीच्या केस आमच्यावर करायच्या आहेत त्या करा, आम्हाला काही फरक पडणार नाही असं म्हणत काय उपटायचे ते उपटा, आता यानंतर तुमच्या लोकांचे सर्व अतिक्रमण काढले जाईल व ग्रामपंचायतमधून तुमचे पदही काढले जाईल। गावातील तुमचे 4-5 लोक लय जातीवाद करतात व चैतन्य गोरक्षनाथ महाराज यांच्या कमानीला विरोध करतात, आता मी बघतोच आमच्या कमानीला कोण आडवा येतोय, तुम्ही महार लोक जास्त माजले आहात असे म्हणत भांडायला भिडला। यावेळी आमंत्रणात आलेल्या लोकांनी त्याचे भांडण सोडवले। या जातीवाचक शिविगाळ व अर्वाच्य भाषेत बोललेल्या संभाषणाचे ऑडिओ क्लिप दलित समाजाच्या विशाल मस्के यांच्याकडे आहेत। विशालचे वडील सोसायटी मेंबर आहेत तर आजी ग्रामपंचायत सदस्य आहे। या सर्व प्रकरणाची औरंगाबाद ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP जयदत्त भवर यांनी सखोल माहिती घेत वडोद बाजार पोलीस ठाण्यात शंकर भगवंता चव्हाण यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। राधेश्याम हिवाळे, झुमो न्यूज, फुलंब्री।